पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते. नागरिकांनी रस्त्यावर बाहेर येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्षतेनं आपली जबाबदारी पार पाडते. तसंच विविध सामाजिक संस्था, पत्रकार सामाजिक हित समोर ठेवून काम करतात. त्यांच्या मनात कोरोनाविषयीची असलेली भीती दूर करण्यासाठी पुण्यामध्ये पोलीस, पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांची कोरोनाची प्राथमिक टेस्ट करून चेकअप करण्यात आला. यात शरीराचं तापमान, अंगातील ऑक्सिजनची लेवल आणि हार्टबीट तपासण्यात आले. पुण्यातील मेट्रो मेडिकल फाउंडेशननं हे चेकअप केलंय. यात पोलीस, पत्रकार आणि स्वयंसेवकांनी आपली तपासणी करून घेतली. थोडीफार वाटणारी जी भीती आहे ती दूर करण्याचा याद्वारे त्यांनी प्रयत्न केला. आज आपण हा जो कॅम्प घेतलेला आहे तो कोरोनाचा जो महामारीचा रोग आपल्या भारतात आणि जगावरती आलेला आहे त्याच्यासाठी आपण जे 27 तारखेपासून 25 तारखेला जो लॉक पंतप्रधानांनी डिक्लेअर केला होता त्याच्यावरती जे फील्डवरती म्हणजे लॉकडाऊन केल्यानंतर कोणालाही संचारबंदी लागू केल्यामुळे कोणाला बाहेर पडता येत नाही. पण याच्यामध्ये जे रोजनगांधेवर काम करतात या ज्या हातावरती पोट आहे अशा लोकांचे जेवणाचा प्रश्न आहे, खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी जे फील्डवरती काम करतात म्हणजे पोलीस प्रशासन असेल, स्वयंसेवक आहेत, काही संघटना आहेत यांचं पण काळजी घेणं आपल्याला खूप जरुरीचं असल्यामुळं हे सगळ्यांनी मिळून हा कॅम्प घेतला होता. आणि ह्या कॅम्पचं नियोजन आपल्या मेडिकल कॅम्प घेतलेलं आहे सगळ्यांचा. यांची तिथं टेस्ट होती कोरोनाची आणि ही टेस्ट करताना त्यांना जे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करतात त्यांना काही त्रास होऊ नये त्यांची आपण काळजी घेतो आहे. हां, मी डॉक्टर राज पुरोहित. आम्ही मेट्रो मेडिकल फाउंडेशनतर्फे आम्ही पोलिसांसह आणि पत्रकार लोकांसह प्रायमरी चेकिंगसाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुणाचं टेम्परेचर असेल तर आम्ही डिजिटल थर्मामीटर ह्यांनी टेम्परेचर चेक करतो आणि त्याच्याप्रमाणे काही सिम्पटम असली तर त्याच्याप्रमाणे आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट आणि पुढे आम्ही कारवाईसाठी हे पुढे पाठवतो. त्यांचं चाचणी काही तर कोणतरी याच्यामध्ये काहीतरी सापडलं तर पुढे पाठवू शकतो.